पालकांना आणि शिक्षकांना. आपण विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरीचा मराठी या विषयाचा रोपटे नावाचा पाठ शिकवणार आहोत. हा पाठ शिकवताना काही उद्दिष्ट आपण डोळ्यांसमोर ठेवणार आहोत. त्यातील पहिलं उद्दिष्ट आहे, विद्यार्थी निसर्गाविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करतील. विद्यार्थी रोप लावतील व त्या रोपाची योग्य काळजी घेतील. त्याचबरोबर विद्यार्थी पाठात आलेल्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करतील. तर ही उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना पाठ शिकवणार आहोत. त्याचबरोबर या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधली सामाजिक भावनिक व नैतिक विकास आणि भाषा व साक्षरता विकास ही दोन विकासक्षेत्र आपण डोळ्यांसमोर ठेवणार आहोत. आणि या दोन विकासक्षेत्रांच्या वाढीसाठी तसेच आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण थीम बेस्ड अप्रोच, स्टोरी बेस्ड अप्रोच आणि प्रोजेक्ट बेस्ड अप्रोच ह्या तीन अप्रोचेसचा वापर करणार आहोत. चला तर मग हे तीन अप्रोच वापरून आपण मुलांना पाठ शिकवूया. धन्यवाद.